एकदा एक कावळा अन्नाच्या शोधात एका गावात फिरत असतो. त्याला एका घराजवळ एक रोटी दिसते. तो ती आपल्या चोचीत पकडून जंगलात उडून जातो आणि तिकडच्या एका झाडावर बसतो. त्या झाडाखालून एक कोल्हा जात होता. त्याला झाडावर बसलेला कावळा दिसतो. त्याला ती भाकरी खाण्याची इच्छा होती. तो विचार करून त्या कावळ्याला म्हणतो, अरे भाऊ, मी तुमच्या बद्दल खूप ऐकले आहे, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुम्ही किती सुंदर दिसतात, किती हुशार आहात, आणि तुमचा आवाज तर त्या कोकिलेच्या आवाजापेक्षा जास्त मधुर आहे. मी असे ऐकले आहे की तुम्ही खूप छान गाणे गाता, मला एक गाणे गाऊन दाखवा ना. कावळा आपली ही प्रशंसा ऐकून भारावून जातो आणि तो आपल्या चोचीत भाकरी आहे हे विसरून जातो आणि गाणे गाण्यास सुरुवात करतो. पण जसा तो गाण्यास आपली चोच उघडतो, भाकरी खाली पडते. कोल्हा लगेच ती भाकरी उचलतो. कावळा आपल्या मूर्खपणावर नाराज होऊन तिकडून निघून जातो आणि कोल्हा मस्त मिटक्या मारत ती भाकरी खाऊन घेतो. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी कावळा पुन्हा असाच पनीरचा तुकडा खात त्याच्या घरट्यापाशी बसलेला असतो. तोच तिकडे कोल्हा येतो. कावळ्याला पुन्हा म्हणतो, अरे भाऊ, त्या दिवशी तुझी भाकरी पडली होती, ती मी उचलून तुला देणार होतो, तर तू उडून निघून गेलास. माझे गाणे पण ऐकायचे राहून गेले बघ. मला तुमचे गाणे ऐकण्याचे भाग्य मिळेल की नाही हो? कावळा त्याचे हे सर्व बोलणे ऐकून आपल्या चोचीतील पनीर आपल्या घरट्यात सुरक्षित ठेवतो आणि म्हणतो, अरे कोल्हा दादा, आज तर तुम्हाला नक्की माझे गाणे ऐकता येईल बघा. आणि कावळा गाणे म्हणू लागतो आणि त्याच्या त्या कर्कश आवाज ऐकून आणि कावळ्याची हुशारी पाहून कोल्हा तिकडून निघून जातो. शिकवण: धूर्त लोकांच्या बोलण्यात येऊन आपले नुकसान करू नये.